आता आपण परीक्षेला सुरुवात करूया. मी बेसिक परीक्षा घेतोय, ठीक आहे. UPSC MPSC किंवा CDS या लेवलचे प्रश्न नाही आहेत. फक्त आपल्याला सब्जेक्ट ज्ञान झालं पाहिजे. हळूहळू आपण प्रश्नांची कठीण पातळी जी आहे, काठिण्य पातळी, ती वाढवत नेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मला प्रश्न विचारायला आवडणार आहे तो म्हणजे हा जो काही परिसर मी इथं दाखवलाय नकाशा, ह्या परिसराचं नाव काय? क्रमांक एकचा प्रश्न, ह्या परिसराचं नाव काय? इथं जी संस्कृती आहे, म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने मला नाव द्यायचंय, तर ते तुम्हाला इथे देता आलं पाहिजे. यानंतर मी इथं दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न विचारतोय. हे जे युची किंवा कुशाण हे जे नाव घेतलं, तर ह्यांना मी आणखीन एक सांगितलं की भारतात या कुशाण व्यतिरिक्त त्यांना आणखीन एका नावाने ओळखलं जात, ते नाव कोण? तिसरा प्रश्न हा मी इथे विचारतोय ते म्हणजे इथे महाराष्ट्रात सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले किंवा शहर जे आहे ते सापडलं, हे शहराचं नाव, जे सिंधू संस्कृतीचं शहर महाराष्ट्रात ते सापडलेलं आहे त्या शहराचं नाव काय? तिसरा प्रश्न. चौथा जो प्रश्न आहे, ते जे हूण लोक आहेत हे युरोपमध्ये गेले आणि एका ठिकाणी ते स्थिरावले, त्या देशाला आजही हूणांचंच नाव आहे, त्या देशाचं नाव काय? हा चौथा प्रश्न. आणि पाचवा प्रश्न, सुमारे 2800 वर्षापूर्वी ही संस्कृती उदयाला आली, या संस्कृतीचं नाव काय? हा आहे पाचवा प्रश्न. हे पाच प्रश्न मी तुम्हाला विचारले, जे अतिशय सोपे असे आहेत आणि याची उत्तर तुम्हाला लिहायची आहेत. उत्तर लिहून झाली तोपर्यंत व्हिडिओ पॉज ठेवायचा आहे.